नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे तुमचा पटेल भाऊ कृषी नेटवर्कमध्ये। आज आपण नवीन विषयावरती बोलणार आहोत, एरंड या पिकाविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। कशा प्रकारे आपल्याला परंपरागत पिकं सोडून नवीन प्रकारची शेती करता येईल, कारण परंपरागत शेतीमध्ये त्याच पिकाची लागवड आपण करतो, त्यामधून आपल्याला चांगले उत्पन्न मिळत नाही, शेतीसाठीचा खर्च केलेला पैसाही त्याला परत मिळत नाही। यासाठी उत्पन्नामध्ये होणारी घट आणि वाढत्या रोगांचं आणि किडीचं प्रमाण तसंच योग्य बाजारपेठ व इतर मुद्दे मारक ठरत आहेत। त्यासाठी शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाच्या शोधात आहे, त्यामधूनच एक पीक पुढे येते, ते म्हणजे एरंड। तसे बघितलं तर एरंडचं पीक म्हणून शेतकऱ्यांनी कधी विचार केलेला नाही। तर आज आपण पूर्णतः शेतामध्ये एरंडची लागवड कशी करावी, एरंडसाठी कशी जमीन असावी, एरंडला बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण प्रकाश जयवंतराव पाटील या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत। तर चला मग दादा, नमस्कार। नमस्कार। कृषी नेटवर्कच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। थँक्यू सर। आम्हाला आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं। मी राहणार धांद्र्याचा आहे, शहादा तालुक्यातील। माझं नाव प्रकाश जयवंतराव पाटील, मुक्काम पोस्ट धांद्रे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। दादा, आपण एक किती एकरमध्ये आपण एरंडीचं पीक लावलेलं आहे बरं, त्याबद्दल सांगा। मी एरंडी हे पीक 3 एकरमध्ये लावणी केलेली आहे, 5x3 या पद्धतीने लावणी केलेली आहे। दादा, आम्हाला सांगा की हे जे पीक आहे कोणत्या जिल्ह्याअंतर्गत येतं बरं। हे पीक नंदुरबार जिल्ह्याअंतर्गत आहे। दादा, एरंडी हे नवीन पीक आहे हो, जर विचार केला तर। आपण याची रोप किंवा बीज कुठून आणले होते बरं, त्याबद्दल सांगा। हे पीक मी आमचे जे कंपनीचे मार्केटमध्ये प्रतिनिधी फिरतात, त्यांना माझ्याशी भेट झाली व त्यांनी माहिती दिली की बुवा तुम्ही इतर शेतकऱ्यांनी ज्यांना लावलेली त्यांच्याकडे माहिती घेऊन टाका। त्याच्यानंतर मग मी 9 भारत 4ची निवड केली व त्या 9 भारत 4चं सीड मी लावणी केलेली। दादा, एरंडीचा खूप जाती असतात, त्याच्यापैकी आपण ही कोणती जात निवडलेली बरं, त्याबद्दल सांगा। ही 9 भारत 6ची 4 नंबर व्हरायटी आहे, त्याची मी निवड केली कारण याच्या आधी प्रकाशाला एका शेतकऱ्याने 3-4 वर्षापासून याची लावणी केलेली होती, म्हणून मी 9 भारत 4 लावणी केली। दादा, आपण ज्यावेळेस बीज निवडतो किंवा रोप निवडतो त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं बरं, त्याबद्दल सांगा। तो पण विषय तुमचा महत्त्वाचाच आहे, कारण बियाणं शुद्ध जर राहिलं तर उत्पादन चांगलं मिळतं, म्हणून मला असं प्लॉटवर जाऊन पाहणी केल्यानंतर मी त्या बियाचे म्हणजे ज्या कंपनी मला बिवारं आवडलं त्याची मी निवड करतो। मला तिथलं त्यांचं ते बियाणं वगैरे पटलं आणि त्या शेतामध्ये उत्पादन चांगलं दिसलं मला, म्हणून मी त्यातली ही व्हरायटी निवड केली। नाहीतरी म्हणजे बीज कसा असावं बरं? बीज तर म्हणजे जाड टपोरी एक टाईप पाहिजे, त्याच्यात खराब नको, ज्या बियाण्यात सडचं प्रमाण जास्त असतं त्याच्यात उगवण शक्ती कमी होते आणि नपुसकतेचं प्रमाण जास्त असतं, म्हणून जेणेकरून ज्या कंपनीचं सीड टॉप टू एंडपर्यंत ए टू झेड बियाणं चांगलं निघत असेल ते उत्पादन चांगलंच देतं। दादा, आपण एरंडीसोबत अंतर्गत पीक घेऊ शकतो का बरं, त्याबद्दल सांगा। नाही, 5x3 जर तुम्ही लावणी केली तर आतमध्ये दुसरं पीक घेऊ नये, कारण खेड केली जात नाही आणि आडोक्यामध्ये तिची वाढ जर जास्त झाली तर तिच्यावर आपल्याला नियोजन नाही करता येणार, म्हणून सिंगल पीक घेतलेलं खूप चांगलं राहील। दादा, 1 एकरमध्ये प्रति एकर आपण किती बीजाची आवश्यकता असते बरं, त्याबद्दल सांगा। आता यांच्या कंपनीचं 2 किलोचं पाकिट होतं, तर 5x3 जर तुम्ही 1 एकराला लावणी केली तर 1 किलो सफिशियंट असतं, म्हणजे लावणी करून क्वचित ठिकाणी मर ही असतेच, त्याच्यातून त्या उरलेल्या बियाण्यामधून सांधणीसुद्धा होऊन जाते, तर 1 एकरी 325 रुपये खर्च आहे फक्त बियाण्याचा। दादा, रासायनिक किंवा जैविक उपचार पद्धत आपण वापरतो, त्याच्यापैकी फायदा कोणाचा जास्त असतो बरं? फायदा दोघांमध्ये, परंतु रासायनिकमध्ये खर्च जास्त होतो आणि जैविक जर केला आपण त्याच्यात मार्केटलाही मिळतं किंवा स्वतःही घरी बनवण्याचा प्रयत्न केला तर खूपच मोठा फरक पडतो, पैसेही वाचतात आणि त्याच्यामुळे पिकामध्ये आपल्याला उत्पादनाचा बॅलन्स पडतो। दादा, एरंडीचे जे पीक आहे ते आपण कोणत्या महिन्यात त्याची लागवड करावी बरं, जेणेकरून आपल्याला चांगले मार्केट मिळेल त्यासाठी? एरंडीची लावणी सहसा जुलै एंड किंवा
ऑगस्टमध्येच लावणी करावी, कारण त्याची वाढ जास्त होऊ नये म्हणून, आणि पुढे जाऊन त्याच्यावर जो अळ्यांचा अटॅक येतो त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये लावणी केलेली खूप चांगली. एरंडीमध्ये कोणते मुख्यतः कोणतं खत वापरावं त्याविषयी सांगा. एरंडी या पिकाला जास्त खत लागत नाही. माझा हा जो प्लॉट आहे, आज पावे तुम्ही याला वर खत किंवा घरी बनवलेलं जैविक खत असा कुठलाही प्रकार अजून दिलेला नाही आहे, कारण तिची हाईट जास्त होऊ नये म्हणून आणि त्यास तिच्या कॅपॅसिटीने ती वाढते. आजपर्यंत एक खत दिलेलं नाही मी. जर जास्त आवश्यकता नसेल तर फक्त एकरी सुपर फॉस्फेट एक बॅग जरी दिली तरी तिचं उत्पादन बसतं आहे. किंवा वॉटर सोलेबलमध्ये तुम्हाला वापरायचं असेल तर 0.52 किंवा 13.43 असं एकरी एक एक दोन दोन किलो वापरलं तरी उत्पादन मिळेल. दादा, एरंडीला जैविक किंवा अजैविक या खतापैकी आजपर्यंत आपण काय वापरलं बरं त्याबद्दल सांगा. जैविकमध्ये मी अजून तर काहीच दिलेलं नाही आणि रासायनिकमध्ये पण दिलेलं नाही आज पावे तो. पण आता घडांची सुरुवात झालेली आहे म्हणून मी आता तिला सुरुवातीला वॉटर सोलेबलमध्ये 0.52 एकरी 3 किलो मी बुंद्याची ड्रिंचिंग करणार आहे त्याची. दादा, एरंडी पिकाला पाण्याची आवश्यकता म्हणजे सिंचाई कशी करावी बरं त्याबद्दल सांगा. याला पाण्याचा असा विषय आहे, हिचा कोरडीही येते, पण आपण जर समजून घ्या पट पाणी किंवा तुमच्याकडे ठिबक असेल तर ठिबकने किंवा असं 2 किंवा 3 वेळा जर थोडं थोडं पाणी दिलं तर उत्पादनात भर पडते, उत्पादन अधिक चांगलं येतं. दादा, एरंडी या पिकामध्ये कोणत्या प्रकारचे रोग किंवा कीट येतात त्याबद्दल सांगा. एरंडीवरती फक्त रस शोषण करणारी किडी ह्या खूप कमी प्रमाणात असतात. फक्त याच्यावर आळीचाच अटॅक असतो जास्त करून, तो तेवढा कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो. दादा, आपण कीट किंवा आळीचं नियंत्रण कसं करता बरं, कोणती फवारणी करता त्याबद्दल सांगा. मी आतापर्यंत याच्यावर प्रोपेनोसायफरचे फक्त 2 स्प्रे घेतलेले आहेत. माझे जवळजवळ ऑगस्ट म्हणजे 1 ऑगस्टच्या आसपास माझी लावणी केलेली आहे. आता साधारणतः 1.25 फूट 1/2 फूट असे घड लागलेले आहेत तिला, पण कंट्रोलमध्ये. दादा, एरंडीचा पिकामध्ये ज्या प्रकारे निंदणी करावी लागते म्हणजे खरपतवार जो होतो त्याला आपण कसं नियंत्रण करतात बरं त्याबद्दल सांगा. माझं नियंत्रण स्वतःचं असं आहे की मी ज्यावेळेस पिकाची लावणी करतो त्यावेळेस मी ज्या चारीने आपल्याला लावणी करायची आहे त्या ठिकाणी मी एकरी जाड मीठ 15 किलो वापरून देतो. मग लावणी झाल्यानंतर साधारणतः 1 किंवा 2 निंदे मला लागतात, मग ते मजूरद्वारे मी काढून घेतो. माझी आतापर्यंत 1च निंदे झालेली आहे, आता ही दुसरी केली म्हणजे नंतर निंदी लागणार नाही मला. मिठाचा काय उपयोग होतो. मिठाचं तेच की आता आपल्याकडनं जर लावणी करून घेतली आणि पाऊस जर नाही आला तर उगवण शक्तीला मदत करतं ते, की त्या जागेवर ओलावा टिकून राहतो, त्याच्यातलं त्याला कॅल्शियम पण भेटतात आणि तण हे जास्त प्रमाणात उगत नाही. दादा, याचे जे बीज आपण उत्पन्नात वापरत असतो तर बीजची कटाई कसं करता बरं त्याबद्दल सांग. बीजची कटाई अशी आहे सर की आता हा जो घड लागलेला आहे हा साधारणतः जाईल तुमचा 2.5 फुटाचा किंवा 3 फुटापर्यंत, तर याला इथून कटरच्या साहित्याने कट करायचं सुकल्यावरती, त्याला शेताच्या बाहेर काढून ठेवायचा. कारण दुसऱ्या ब्रँचेसला लगेच एक दुसरा बार चालू होतो, असे ब्रँचेस प्रत्येक ब्रँचेसला त्याला घड लागत असतात, म्हणून काढणी करून बांधावर ठेवायची. संपूर्ण काढणी झाली थ्रेसरच्या साहित्याने त्याला आपण काढू शकतो. दादा, आपण पाहतोय आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये इतर पिकं घेतली आहेत, पण तुम्ही हेच पीक का निवडलं बरं त्याबद्दल सांगा. सध्या वातावरण खूपच प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे, त्याच्यामुळे कापूस म्हणा किंवा इतर सगळ्याच पिकांना जास्तीत जास्त खर्च करावा लागतो. आणि मी याच्यातून असं काढलं की बुवा आपल्याला कमी खर्चात कसं पीक जास्त घेता येईल, नफा कसा जास्त मिळेल, याच्यामुळे मी एरंडी निवडलं आणि त्याचं बेनिफिट मला मिळणार आहे, कारण आजही दिसतं आहे त्याच्यामध्ये. कारण लावणीपासून माझा खर्च कमी आहे. आज पावे तर खत पण दिलेलं नाही मी, तेही पैसे माझे वाचलेले आहेत. आपण एरंडी या पिकाचं जे उत्पादन आहे किती वर्षापासून घेते. माझं हे पहिलंच वर्ष आहे. पिकाच्या लागवडीसाठी एकरी किती खर्च येतो बरं. लागवडीला तुम्हाला 325 रुपयाचं मला बियाणं लागलेलं आहे आणि 3 माणसं लावणीला लागलेले आहेत एका एकराला 150 रुपये रोज. एका एकरमध्ये शुद्ध लाभ किती होतो बरं त्याबद्दल सांगा. शुद्ध लाभ आता कंपनीवाल्याने तर सांगितलेलं आहे 10 किंवा 12 क्विंटल उतारा बसेल असं,
आणि जर पाणी दिलं आपण तर त्याच्यात उत्पादन वाढत असतं, म्हणून आपण 10 क्विंटलचा जरी एवरेज धरला तर मार्केटला मिनिमम 4,500 ते 6,000 याची रेंज असते विक्रीची. तर अपेक्षा आहे माझी की मला निदान 8 क्विंटलचे तरी पैसे किंवा 9 क्विंटलचे पैसे खिशात पडतील. दादा, एरंडीपासून काय तयार केलं जातं बरं त्याबद्दल सांग. आता एरंडी तेल पण तयार होतं आणि त्याचं जे वेस्टेज मटेरियल निघतं त्याला आपण एरंडी ढेप म्हणून मार्केटला यूज होतो. त्याचा 2 वस्तू बनतात त्याच्यापासून. आणि एरंडीची मार्केट म्हणजे विक्री करण्याचं स्थान कुठे बरं त्याबद्दल सांग. एरंडीची मार्केट म्हणजे सर्वात मोठी मार्केट जर धरली तर गुजरातमध्ये कुकरमुंडा येथे आहे, नंतर किरकोळ विक्री खेतियाला पण होऊन जाते MP मध्ये. जे भारतातील शेतकरी त्यांना जर एरंडी या पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल बरं त्याबद्दल सांग. शेतकरी बंधूंनी अवश्य लावावं, कारण कमी खर्च आणि कमी दमायण्याच्यामध्ये त्याच्यामुळे लावण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही, आवश्यक लावले गेले पाहिजे. कृषी नेटवर्कला आपण खूप चांगली पद्धतीची माहिती दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद. कृषी नेटवर्कचं मीही धन्यवाद देतो, कारण त्यांनी माझ्याकडे येऊन माझी मुलाखत घेतली. मी त्यांचाही आभारी आहे आणि अकऱ्यांना जाईल बुवा.